तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। तर भाई, आजचा व्लॉग असा आहे की आज आपला फायनली 1.5-2 महिन्यानंतर अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा शो आहे। म्हणजे आता तुम्ही पाहिलं, गणपती सीझन झाला, नवरात्री सीझन झाला, आणि त्यानंतर बँडोचे म्हणजे हळदीचे वगैरे शो असे काय नव्हतेच जास्त करून। तर आता सीझन सुरू झाला हळदीचा। तर आज आपला अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा पहिला हळदीचा शो आहे। म्हणजे ॲक्च्युली शो पण कसा आहे माहिती आहे, आपला ग्रुपचा बासरी भाऊ म्हणून आहे सागर जगताप, जो डोंबिवलीला राहतो, त्याच्या मोठ्या भावाची हळद आहे। म्हणजे आपला ग्रुपचा खूप जुना असा मेंबर आहे बासरी भाऊ, आजचा आपला शो असणार आहे डोंबिवलीला। तर भाई बोललो, आज आपला अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा खूप महिन्यानंतर शो आहे, हळदीचा सीझन सुरू होतोय, तर आज भाई व्लॉग झालाच पाहिजे। तर आजचा व्लॉग आपला असा होणार आहे। आता मागे टाईम बघा, मी आत्ता मागाशी उठलो आहे। ते पण उठायचं रिझन असं आहे की आपला शेराला दिले सर्व्हिसला, काल देऊन आलो आहे, बट काल त्यांची काय झाली नाही पूर्ण। अतिश येतो आहे, आम्ही दोघं जण चाललो आहे शेराला आणायला सर्व्हिस सेंटरमधनं, आणि मग शेराला घेऊन येऊ, त्यानंतर बघू पुढचा कार्यक्रम कसा होणार आहे। आणि आज व्लॉगमध्ये एकदम शेवटपर्यंत राहा, कारण मजा तर येणार आहे ब्लॉगमध्ये, कारण आपला हळदीचा शो आहे, अजिंक्य म्युझिकल ग्रुपचे सीझन सुरू होतात आहेत, आपले जे जुने ब्लॉग वगैरे असतात तो ती मजा येणार आहे। तर आणि शेवटपर्यंत राहा हे का बोलते, कारण आज मी तुम्हाला एका स्पेशल वस्तूबद्दल सांगणार आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावरती कळेल की काय असणार आहे आणि काय नाही ते। ती लाव ॲक्सेस घेऊन जायचे। आतिशच्या व्हिडिओ व्हायरल चालल्यात भाई, इंस्टाग्रामवर बघते की नाही तुम्ही? हा, आतिशच्या व्हिडिओ हे दाखव इथं। कोणतं गाणं होतं ते? काय गाणं होतं? जन्नते। अण्णाभाऊ साठे ब्रिज मार वरतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडनं सरळ जायचंय। हा चला, तर भाई आलो आता घरी आम्ही, आणि आता बघितलं आम्ही गोडाऊनच्या इकडनं आलो, तिथं सामान वगैरे लोडिंग करायचं काम चालू होतं, आणि आपला शेरा पण पार्किंगला लावला। आता घरी आलो आहे आणि सकाळपासून बाहेर आहे ना भाई, तर एकदम चिपचिपीत झालं आहे, म्हणजे उन्हाने वगैरे एकदम ना घाम पूर्ण हे झालं आहे। तर भाई आता आपण ना अगोदर फ्रेश होऊया, आणि तुम्हाला आठवतं मी सकाळी निघायच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला स्पेशल वस्तूबद्दल सांगणार आहे, एकदम खास वस्तूबद्दल सांगणार आहे। तर ती वेळ आता आली आणि तर तुम्हाला मी सांगतो त्या खास वस्तूबद्दल। तर ती खास वस्तू आहे ही, तर ही आहे ती खास वस्तू जी मी तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला सांगितलं की मी तुम्हाला एका खास वस्तूबद्दल सांगणार आहे। तर मी खूप साऱ्या शोला जातो, खूप साऱ्या इव्हेंटला जातो, तर मला खूप सारे जण विचारतात की भाई तुझी स्किन एवढी ग्लोईंग कशी, एवढी चमकते कशी? तर त्याचा कामाला आहे हा फेस वॉश, मुस्टॅकचा ओशियन फेस वॉश। आणि हा फेस वॉश मी खूप टाईमपासून यूज करतो आहे, आणि याच्यामुळे झालेला फायदा तुम्ही माझ्या स्किनवरती पाहू शकता। आणि हा फक्त माझाच फेवरेट नाही, तर याचे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती 3.5 लाखपेक्षा जास्त अधिक चांगले रिव्ह्यू आहेत। आणि या फेसवॉशच्या इन्ग्रेडियंट्सबद्दल सांगायला गेलो तर या फेसवॉशमध्ये आहे नायसिनामाईड, लिकोराईस एक्स्ट्रॅक्ट्स, जे आपल्या स्किनला ब्राईट बनवतात आणि सोबतच आपल्या स्किनला इन्स्टंट ग्लो देतात। आणि यामध्ये आहे सिलिसिलिक ॲसिड, जे आपल्या पिंपल्सला कमी करतो आणि सोबत नवीन पिंपल येणार असतील तर त्या पिंपल्सला सुद्धा रोकतो।
आणि सोबत यामध्ये आहे एलेंटॉइन जे आपल्या एक्ने मार्क्सला रिमूव्ह करण्यास मदत करतो. आणि हा फेस वॉश एकदम सुपर कूल रिफ्रेशिंग आहे कारण यामध्ये आहे मेंथॉल, म्हणूनच हा माझा सर्वात जास्त फेवरेट आहे. आणि या फेस वॉशमध्ये कोणत्याही हार्मफुल केमिकल यूज केला नाही आहे आणि या फेस वॉशचा फ्रेग्रन्स आहा एकदम चाबूक, म्हणजे एवढा भारी आहे ना की तुम्ही लावल्यावरती तुम्हाला लगेच फील होईल. आणि तो फ्रेग्रन्स आहे ना, म्हणजे फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी भरपूर वेळासाठी तो तुम्हाला फील होईल आणि तो फ्रेग्रन्स तुमचा जाणारच नाही लवकर, एवढा भारी फ्रेग्रन्स आहे. तर आता आपण हा फेस वॉश यूज करूया कारण भाई आपण एकदम भर उन्हामधून आलोय आणि एकदम आपला अंग आहे ना एकदम चिकचिकीत झालंय. तर आपण फेस वॉश वगैरे यूज करूया. फेस वॉश यूज केल्यानंतर आपण मस्त कपडे घालूया. आपला जो ड्रेस कोड आहे आज घालायचा ब्लॅक वगैरे घालणार आहे, तर ते घालून आपण निघूया. तर हा आहे मुस्टॅकचा ओशियन फेस वॉश आणि ह्याला असं इकडनं ओपन करून आपल्याला असं हातावरती स्प्रे करून दोन तीन वेळा स्प्रे केला, दोन तीन वेळा झालं. त्यानंतर असा फोम बनवायचा आहे मस्तपैकी आणि फोम बनवण्याचा तो आपल्या फेसवरती अप्लाय करायचा. तर भाई हे बघा, यूज केल्यानंतर फेसला ग्लो कसा आलाय एकदम रावस. आणि यासाठीच हा फेस वॉश माझा एकदम फेवरेट आहे. आणि याचे रेटिंग तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरती पाहू शकता. 3.5 लाखापेक्षा जास्त रेटिंग या फेसवॉशचे आहेत, म्हणून मी स्पेशली रिकमेंड करेल की तुम्ही पण हा फेसवॉश यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मेन गोष्ट म्हणजे आता दिवाळीचा सेल चालू आहे, जर तुम्ही हा आता ऑर्डर केलात दिवाळीच्या सेलमध्ये तर तुम्हाला 150 रुपयेपेक्षा कमीमध्ये हा फेस वॉश भेटून जाईल जर तुम्ही ऑफरमध्ये घेतलात तर. आणि ही ऑफर फक्त लिमिटेड टाईमसाठी आहे, तर लवकरात लवकर जाऊन ऑर्डर करा. मी या फेस वॉशची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन आपला बॉक्स ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये मुस्टॅक ओशियन फेस वॉश ती लिंक क्लिक करायची आहे आणि हा फेस वॉश ऑर्डर करायचा आहे. आणि जे मुलांना पाहिजे असतं ना ते या फेस वॉशमध्ये सर्व काही आहे, म्हणून आत्ता जाऊन लगेच ऑर्डर करा मुस्टॅकचा ओशियन फेस वॉश. आणि लिंक सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बिंदास जाऊन ऑर्डर करा. तर आपण आता हा फेस वॉश यूज करून एकदम मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. आता आपल्याला निघायचं आहे, खूप टाईम झाला आहे, तुम्ही टाईम बघताय मागे. तर आता वेळ न करता आपण चेंज करूया आणि लगेच आपल्या शोसाठी निघूया. तर भाई चेंज केलंय, आता आपण निघूया फास्ट फास्ट मध्ये. हा चला निघू, लय वेळ झालाय, टाईम बघा लय उशीर झाला. तर भाई आता निघालो, फायनली निघालो आणि लय उशीर झाला, 5 वाजले जवळजवळ. हा छोट्यामुळे लय उशीर झालाय, छोट्याला लय टाइमपास करतो, त्याच्यामुळे उशीर झालाय. छोट्या छोट्याच आहे भाई, त्याच्यामुळे तुझ्यामुळेच वेळ झाला. तू धुवा केसरी करत बसला त्यामुळे टाइम झाला. जन्मसुद्धा हक्क आहे आपल्या. आता भाई स्टेशनला जाऊन फास्ट ट्रेन पकडून डायरेक्ट डोंबिवलीला जाऊ आपण. भाई तुम्हाला हे शर्ट आठवत आहे का? हा भरपूर जण जर जुने जुने व्ह्युअर्स असेल, जुने आपली फॅमिली असेल ना, जुने ब्लॉग पाहणारे त्या लोकांना माहिती असेल की हा शर्ट खूप जुना आहे आणि मी जवळजवळ 4 वर्षानंतर घातला आहे. मी जवळजवळ हा शर्ट 4 वर्षानंतर घातला आहे, 4 वर्षानंतर तरी अजून फिटिंग कडक आहे भाई. काय बोलत होत्या? रंबा टिकली बघितली का? टिकली आंबा आंबा खंबा खंबा रमा रंबा धंडा धंडा. आम्ही ब्लॅक घालवलाय, तू काय नंतर घालवलाय एवढे नंतर आहे? जरा मॅचिंग तरी आहे बघ, हे काळा तरी याच्यामध्ये काय गर्दी गर्दी फुल चापटी. आज रोटो काय बोलतो? आज रोटो हा वाजवतो आपला भाऊ. याचा सोलो मारलाय चंद्र आणि लावणी काय वाजलं तेच ना, एक नंबर. आवाज किती दिवस होता कानामध्ये? 5 दिवस कान माझ्या. आज आम्हाला रोटो वाजवणार नाही, अरे आक्षेपण नाही. मजा मजा घेते का?
भाई आम्हाला घ्यायला डोंबिवली मधला असा एक भाव आला आपला. लेट केला भावा. भाई आम्ही पहिल्यांदा भेटतोय बट असं वाटत नाही पहिल्यांदा भेटतोय. काय होतं बाकी ठीक आहे ना? मस्त. कोण आहे? तो पण तुला भेटला. अच्छा. कोण अजून कुठे बोला? आहे का? चालतात आहेत. हो टाइम झालं तुला. काय बोलतो भावा बाकी? एकदम मजेत भाई. तुला भेटणार थांबलं. अरे भाई यार भाई तुम्ही ओळखत असाल भाई आपला जय भोईर वन साइड तुफान रोटो प्लेअर. आणि येस आम्ही पहिल्यांदाच भेटतो. आम्ही खरंच पहिल्यांदा भेटतो म्हणजे असं सोशल मीडिया वगैरे सगळं आहे आमचं बट असं पहिल्यांदा भेटतो फेस टू फेस. कॉन्टॅक्ट असतो. येस येस येस. आणि वाजू पण लवकरच. आता वाजू पण मला पण कॉल आहे. आपल्याला पण त्याला लवलीला पण कॉल आहे. आपला पण कॉल आहे म्हणून नाही भाऊ आपल्या येणार होता आज आपल्याला आपला जिकडे शो आहे तिकडे. आले आले चले चला बसा.
Thank you.
माती देऊन द्या. पॅकअप 11:30 पॅकअप 11:30. वाजून झालेलं आमचं आता हो पावडर लावली बघा नवर देव बघा तो दादा आमचा आणि बासरी भाऊ आमचा मार्केट खातोय सगळ्यांचा माल आहे तर फायनली निघालोय 1:15. ऍक्च्युली सीन कसा होता माहितीये इकडचा आमचा सगळा टायमिंग टाइम शेड्यूल सगळा आमचा ठरला होता बिकॉज ऑफ इकडे म्हणजे सर्वीकडे आचारसंहिता चालू आहे इलेक्शन चालू आहे आणि त्यामध्ये आचारसंहिता चालू आहे तर त्यामुळे मग पहिले सीट बेल्ट बांधू द्या बाई मोबाईल मी लावले त्यांनी पण लावलेले सीन कसा होता आचारसंहिता आहे ना आणि इलेक्शन वगैरे सगळं आहे तर त्यामुळे 10 परमिशन भेटली होती असं आमचा बासरी भाऊ बोलला होता तर 10 बंद करणार प्रॉपर लगेच सगळं जेवून बिवून हे लोक पिपाने वाजून काय आहे ते आम्ही लोक लगेच निघणार 11:30 म्हणजे 12 लास्ट गाडी होती आणि ट्रेन भेटली पण अशी 11:00 बंद झालं सगळं 11:30 11:30 झालं असतं बट सीन असा झाला एंड टायमिंग लगेच लिफ्ट बंद पडली म्हणजे लिफ्टच चालू नव्हती आणि टेरेसवरनं सगळं सामान घेऊन यायला अडकून गेलं सामान तर त्यामध्ये आमचा टायमिंग गेला ट्रेन गेली सगळं गेलं तर आता ओला करून जावं लागतं आम्हाला घरी तर भाई आता डायरेक्ट घरी जाऊया आणि बाकीचं आहे ते आपण घरी बोलूया ऐकलं काय लगेच प्लॅन झालाय भाई पिपाण्यांची चावी कुठे आहे त्याला बटाट्यालाच माहित आहे तो कुठे मग बाहेर गेला ना तुझ्याकडे गाडी नाही ना कोणती तर घरी आलेलो आहे आता आणि आज आहे ना भाई आज खूप दिवसानंतर प्रॉपर बँजो पार्टी म्हणजे बँजो पार्टी आज वाजवले ना म्हणजे एवढ्या दिवसापासून शो वाजवतो 1.5 महिने तरी म्हणजे 9 रात्री गेली आता 9 रात्रीमध्ये 9 दिवस दांडिया वगैरे वाजवलं सगळं वाजवलं त्यानंतर सर्व करून आज प्रॉपर हळदीचा शो वाजवला ना बॉडी एकदम आज प्रसन्न झाले आणि त्यासोबत थकली पण आहे आज शरीर एकदम थकलं आहे तर घरी येऊन असं एकदम असं वाटतं की लगेच झोपून जावं बाई फ्रेश बिश होऊन तर आजच्या शोबद्दल बोलायला झालो ना आजचा शो आपला घरचाच होता आजची हळद आपल्या घरचीच होती तर म्हणजे आपल्या फॅमिलीमधलीच होती घरचीच होती घरची झाल्या आपल्या घरचीच तर आज खूप भारी मजा आली वाजवायला आणि आपली सगळी यूट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिलीसुद्धा तिकडे आपल्याला भेटण्यासाठी आली होती म्हणजे आम्ही गच्चीवरती वाजवतो टेरेसवरती आणि टेरेसवर वाजवूनसुद्धा खूप सारा क्राऊड आला होता आपल्याला भेटण्यासाठी तर एवढ्या प्रेमासाठी भाई खरंच लव यू सर्वांना की एवढ्या टेरेस बिरेसवरती असूनसुद्धा आणि वरतून लिफ्ट बंद झाली होती मे बी मला माहीत नाही की त्यांना लिफ्ट चालू भेटला असेल की त्यांना पायऱ्याने आले असेल तर भाई खरंच लव यू एवढ्या प्रेमासाठी खरंच कुठेही शो असला ना सर्व आपली फॅमिली येते म्हणजे येतेच येते बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आणि हेच प्रेम तुमचं कुठंतरी आपल्याला वरती घेऊन जातं तर आता वाजतात आहेत 2:25 आहे बघा 2:30 आहेत आणि आत्ता आहे ना भाई फ्रेश होणार आहे मस्तपैकी आणि तुम्हाला मी दुपारी सांगितलं होतं फेसवॉशबद्दल आपला मुस्टाकचा ओशियन फेसवॉश तर या फेसवॉशला एकदा यूज करून नक्की बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सर्व तर एकदा नक्की ऑर्डर करा बिंदास मस्तपैकी एक नंबर आहे आणि मी आता फ्रेश नाही झालो अजून
तर मी आता हाच यूज करून मस्त वेगळी थंड थंड यूज केल्यानंतर थंड थंड वाटतं, तर हाच यूज करून झोपून जाणार आहे बाई मस्त वेगळी एकदम थंड थंड वाटणार आहे फुल फील एकदम. तर बिंदास ऑर्डर करा, ह्याची लिंक पूर्ण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, लिंकवर क्लिक करा आणि ऑर्डर करा मुस्टॅकचा ओशियन फेस वॉश. तर चला आता हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हा ब्लॉग इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ज्या बोगाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. असेल आपले ब्लॉग पात्र आणि असं तुमच्या अमनवरती खूप सारं प्रेम करत राहा. सो फायनली टाटा बाय बाय गया खतम खतम बाय बाय टाटा गुड बाय.